पहिलं म्हणजे मध्ये जो उत्तर देतो ना की मला कशाला यायचे मला का पोस्ट मिळायची तर देशसेवा आणि समाजसेवा अतिशय फेक माणूस असतो तो आणि ती फेक मुलगी असते देशसेवा करायचीच असेल तर मग तुम्ही बॉर्डरवर जा बंदुका घ्यायला जा आणि तिथे देशसेवा करा आणि देशसेवा करायचीच असेल तर नोकरी कशाला पाहिजे तुम्ही काही न करता सुद्धा देशसेवा करू शकता तर हे पहिले मला विद्यार्थ्यांना वाटत की देशसेवा करण्यासाठी नोकरीत येऊ नका नोकरी हा विषय आहे हा समाजाची सेवा मात्र तुम्ही निश्चित करू शकता पण सद्यस्थितीत जर आपण पाहिलं ना बऱ्यापैकी अधिकारी हे मध्यमवर्गीय कुटुंबातनं आणि लोअर क्लास आणि मिडल क्लास ह्याच्यामधनं येणारी ही मुलं असतात अभ्यास करणारी मुलं असतात आणि ज्यावेळी ती आप येतात नोकरीमध्ये जॉईन होतात त्यावेळीचं वातावरण बदललेलं असतं आणि त्या, त्या वातावरणाचा ऐंशी टक्के मुलांवर दुष्परिणाम होतो म्हणजे आम्ही जो आता स्वतः पाहिलाय ऐंशी टक्के मुलांवर त्याचा दुष्परिणाम होतो वीस टक्के मुलं मात्र अतिशय ज्या लेंथनी ज्या विषयासाठी ती आलेली असतात तुम्ही ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये येता तुम्हाला आर्थिक आणि सामाजिक आलंच आलं ठरवा तुम्ही तुमचं इन्कम सोर्स चांगलाच असतो तुम्हाला प्रतिष्ठा सुद्धा मिळतेच पण त्याच्या बरोबर तुमच्या जोडीला जे तिसरा नीतिमत्ता हा विषय असायला पाहिजे जो जो बऱ्याच वेळा ज्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेमध्ये तो मिळालेला नसतो वाईट अनुभव आलेले असतात अधिकाऱ्यांकडून शेदारच्याकडून अजून कुणा एखाद्या उच्च पदस्थ व्यक्तीकडून गावातल्या एखाद्या श्रीमंतांकडून ते वाईट अनुभव त्याच्यामधली खुन्नस त्याच्यामधनं ईर्षा करून बऱ्यापैकी लोकं याच्यात आलेली असतात आणि ज्यावेळी ती त्यामध्ये येतात त्या नोकरीमध्ये येतात त्यावेळी ते ते विसरतात त्यांची नीतिमत्ता की जो अनुभव आपल्याला मिळाला म्हणून आपल्याला त्रास झाले तोच अनुभव आपण लोकांना नाही द्यायला पाहिजे हे ते विसरतात आणि मग हळूहळू निगेटिव्हिटीकडे लोक जातात ते विसरतात आपण काय कष्ट केले आपण कशासाठी आलो हे ते विसरतात मला ह्याला एक खूप छोटंसं उदाहरण द्यावं वाटेल आम्हाला दहावीला पु ल देशपांड्यांचा नववीला होता पु ल देशपांड्यांचा आतले आणि बाहेरचे हा एक धडा होता आणि त्या धड्यामध्ये होतं की रेल्वेच्या बो बोगीमध्ये स्टेशनला रेल्वेची बोगी आली की स्टेशनमधली असलेली बाहेरची माणसं दारं वाजवतात त्या रेल्वेत आत चढायला की आम्हाला घ्या आणि मग आतली ती दारं पॅक करतात की नको बाहेरचा माणूस आला तर आपल्याला गर्दी होईल जागा होणार नाही आणि मग ती भांडणं चालू होतात आणि मग ह्या संघर्षातनं चुकून एखाद्या माणसाला आत जायला मिळतं तो बाहेर असताना म्हणतो की आतली माणसं किती नालायक आहेत मला आत येऊ देत नाही काय जातं त्यांचं मला जर एक जागा मिळाली तर माझं आणि हे सगळं करून तो संघर्ष करून आत येतो आणि जो तो आत येतो तो आत आल्यानंतर पुढच्या स्टेशनला तो ह्या माणसांच्यात असतो की बाहेरच्याला कसा आत येऊ द्यायचं नाही तर ही खूप सुंदर धडा होता आम्हाला की त्या धड्यामधनं आम्ही शिकलो की उद्या जर आम्ही कुठे प्रवाहात गेलो तर आपण जे यातना भोगलेले आहेत आपण जे कष्ट भोगलेले आहेत ते दुसऱ्यांना भोगायला मिळू नये म्हणून आपण काम करायचं हा जो मी म्हणला तिसरा विषय की नीतिमत्तेचा विषय बरीच मुलं विसरतात तर तो विसरू नये जेणेकरून ज्या ह्या नीतिमत्ता जर तुम्ही ठेवली आयुष्यामध्ये तर तुम्हाला समाधान मिळतं तुमच्याकडे कितीही पैसा असेल तुम्हाला समाधान मिळत नाही तुम्ही कितीही मोठे प्रतिष्ठित असताल तुम्हाला समाधान मिळत नाही तुम्हाला समाधान हे नीतिमत्ता हा एकच विषय तुम्हाला समाधान देतो ह्या तीन जर गोष्टी तुम्ही घेतल्या तर तुमच्यासारखा श्रीमंत माणूस जगात कुणी नाही